Vamos. Ella dice, mami. ¿Cómo se ha hecho? 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 जेंचो आज हंगासर आमी प्रवेश करतात ते उर्फान मुल्ला हांव भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशच्या वतीन तेंचे पक्षान हार्दिक स्वागत करता आणि तेंचे अभिनंदन करता कारण तेंच्या बरोबर हाफीज कदरी तशीच शमशाद शेख मायनॉरिटी डिपार्टमेंटची सांताक्रूज मतदारसंघाचे अध्यक्षा अजीम खान हे मायनॉरिटी मोर्चाचे ऑल गोंयचे व्हाईस चेअरमॅन आणि स्वतः उर्फान मुल्ला हांच्यानी काँग्रेसी भितर मायनॉरिटी डिपार्टमेंटाचे अध्यक्ष ऑल इंडिया मायनॉरिटी मोर्चाचे नॅशनल एक्झिक्युटिव्हचे मेंबर अशी वेगवेगळी तसेच गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे स्पोक्सपर्सन हे सगळे म्हजे बरोबर आसात. हांव पक्षाच्या वतीन त्यांचे हार्दिक स्वागत करता अभिनंदन करता. हाच्या पहिले खंयच्याच पॉलिटिकल पार्टीक नाही भुरग्यापणापासून ते सदां म्हणताले की ज्या वेळार आमचे शेखजिना हे न्हावेली मतदारसंघात निवडणूक लढयताले त्या वेळाचेर उर्फान मुल्ला हे सुद्धा भुरगे असले त्या वेळार त्यांच्यानी शेखजिनांक तिकीट दिवची भारतीय जनता पार्टीची ही ते स्वतः त्या वेळार पार्टी कडेन येताले मनोहरभाईक मेळिल्ले त्या वेळाचेर ते तशे त्यांचे कडेन जेन्ना उलयले त्या वेळार लक्षात आयले. पण ज्या तरेन ते सगळे एज्युकेशन फिल्डान आसत किंवा सामाजिक क्षेत्रान असत ज्या तरेन ते वावर करतात आणि त्याका लागून ते मोठे चाहते त्यांचे गोंय भरले हे आज भारतीय जनता पार्टीन आयले असतात. असो कसलं किती जाऊ उर्फान मुल्ला सामके असंख्य आपले कार्यकर्ते घेऊन येऊ कित्याक एक दृढ श्रद्धा असली या पार्टीचे काँग्रेस पक्षाचे. पण आज खरी अपेक्षा भंग झाली असा. आज खरी अशी पद्धती राजकारण झाले असा की स्वतःच्या स्वार्था खातीर आज खरी ती पार्टीचे अस्तित्व म्हणजे उरलेलं ना नेतृत्व करपा खातीर फुडें कोण ना आणि अशा पद्धतीन आज ज्या समाजाचे लिडर म्हणजे काम करतात त्या समाजाक न्याय कोण दितले न्याय दिवपाक शकनात. फक्त इलेक्शना पुरती मायनॉरिटी मायनॉरिटी म्हणून वापर करून घेवप पण इलेक्शन झाले का त्या मायनॉरिटीचो विचारच जायना असे आमचे भाऊ उर्फान मुल्ला आणि असंख्य कार्यकर्ते समजले असा. आज असले म्हणून असले भुरगे यंग पिढी नवी पिढी म्हणटा अशी ज्यान खंयच्याय बाबतीत सामके रस्त्यार येवपी आपल्याक संघर्श करपी असले लोक आज काँग्रेस पक्षाक पाठ फिरून येवपाक लागले असा. आज खरी तरी चिंतन करपाची म्हणजे एक काँग्रेस पक्षाक गरज असा. काँग्रेस पक्षाने टायम टू टायम आता सुद्धा काम करपाचे कमी पण फक्त घोषणाबाजी सोशल मिडिया प्रिंट मिडिया प्रेस कॉन्फरन्स घेवप हेच केल्ले असा. आणि हे सगळे पळयता असताना म्हाका दिसता की भारतीय जनता पार्टी जी असा आपले कार्यकर्त्यांक जे असा खंय दुखयना आणि कार्यकर्त्यांक वांगडा घेऊन कार्यकर्त्यांचो कसलोच प्रॉब्लेम झाली जाल्यार त्यांना आपण क्लोज डोर मिटींग करून ते प्रॉब्लम जे असा सुटावे करपाचो ते प्रयत्न करता. पण आमचे जे असा थोडे वेगळे असा. आमचे जे चार मुख्यमंत्री पाच मुख्यमंत्री जे असा यांची पाच जणांची तोंडा पाच कडे असा खंयची कोणाच्या डायरेक्शनान खंयचे तोंड असा हे पासून आमकां सोदपाक जे असा दिसता केन्ना केन्ना की बाबा हे खंय हे तोंडा करून बसल्या ते मागीर सगळ्यांक आमकां लागीं हाडपा पडटा तोंडाक एक कडेन बसोवपाक लागून. सो हे सगळे पयले हे केन्नाच जे असा मनीस सक्सेस जावपाक ना कित्याक हांकां स्वताचो जो स्वार्थ आसा हेंची पोटां इतली भरल्या की हांकां पक्षाचे भिक्षाचे म्हणटा ते कांय पडोवंक येना. हे मनीस जमनीच्यान आयज इतले वयर पावले ते मनशान जे आसा पक्षाक कांय दिवना पक्षाक कांय दिवना ते दिवना कार्यकर्ता जे झुजता रस्त्यार आसा कार्यकर्ता काँग्रेसीक लागून जे भुरगे वावरता हांकां पसून हेंचे कांयच जे आसा योगदान ना. जायती सिटां जी भारतीय जनता पार्टीची केन्नाच म्हाका दिसता सीट थंय येवना ती ती कॉन्स्टिट्युएंसीन भारतीय जनता पार्टीचे नेक्स्ट जे भुरगे आसतले एमएलएचे हे यंग भुरगे यंग ब्रिगेड जे आसता भारतीय जनता पार्टीचे हांकां जिखोवपाक लागून सगळे मायनॉरिटीचे मुस्लीम जे भुरगे आसा ज्यांकां आयज पसून भारतीय जनता पार्टीचो एक व्हडलो रावण करून दाखोवन जे आमकां पयस धरलेले हांकां लागीं हाडपाचें काम जे आसा हो उर्फान मुल्ला जो आसा हो करतलो. दुसरें हांव सांगूंक सोदतां आयज गव्हर्मेंट ऑफिसांनी जायते कडेन मायनॉरिटीचे बद्दल तांकां पयस केल्ले जाता. आयज तांकां सांगूंक सोदतां की आयच्यान जे ऑफिसर मायनॉरिटीन आमचे लोक जे कामाक वयता आमकां आश्वासन दिलां आमचे बाब प्रेसिडेंटान आमचे बाब मंत्रीमंडळाचे चीफ आणि आमचे
चीफ मिनिस्टरान के मायनॉरिटीचे खंयच्याय भुरग्याच्या वांगडा जे आसा कांय जे आसा जाती जावपाना आनी हे सगळे जे आसा आयज जे भारतीय जनता पार्टी आसा आमचे भुरग्याचे वांगडा उबी रावतली म्हणून आमची जी जी प्रॉब्लमां आसा जावं त्यो कब्रस्तान प्रॉब्लम जावं आयज आमची मदिदिनी आमचे कडेन जायते कडेन जे आसा आमची कंपाउंड वॉलाचो प्रॉब्लम चलता आमचे कडेन वॅन ना आमचे कडेन न्हाणोवपाक लागून जायते जे जागे ना हे सगळी प्रॉब्लमां जी आसा आमी ऑलरेडी आमच्या अध्यक्षा कडेन मानल्या आमचे मुख्यमंत्री कडेन मानल्या पाती संघटनाचो जो चीफ आसा तेजे कडेन आमी मांडल्या आनी म्हाका दिसता की ही सगळी प्रॉब्लमां जी आसा हे आमी सगळे बसून आनी आमचे युवा जे भुरगे आसा जेंचे मनान एक भय निर्माण केल्लो हो भय काडपाचो प्रयत्न आमी करतले आनी आश्वासन दिता तुमकां की हे सगळे यंगस्टर जे आसा एक पार्टी आमी भारतीय जनता पार्टी जॉयन जाले की आमी आनी परतून म्हणटा ती दुसरी पार्टी म्हणटा ती पळोवपाचे ना हे आश्वासन आयज हांव भारतीय जनता पार्टी दिता. जे पक्ष आमी 20 ते 22 वर्सां फाटी सोडून येयल्या तेका आनी आनी फाट म्हणटा ती पळोवन आमी काम करचे ना. मायनॉरिटीचे बद्दल खंय इनजस्टीस जातली उरफान मुल्ला आनी आमची जी आख्खी पार्टी आसा ते लोकांक लागून सदांच जे आसा आवाज वयर काडटली आनी तेंचो प्रॉब्लम जो आसा हो सुटावे करपाचो काम करतली. हे सगळ्यांक सांगला ते किंवा सांताक्रूज आसूं ते फातोडा मतदार आसूं ते मडगांव मतदार आसूं ते नावेली मतदार आसूं तो खंयचोय मतदार आसूं जे मतदार संघांनी आमची मायनॉरिटी मेजॉरिटी आसा प्रत्येक गांवांनी वचून आमी मिटींग घेतले आनी तेंची फॉर्मां भरून आमी तेंकां सगळ्यांक जाय भारतीय जनता पार्टीन प्रवेश करून नेक्स्ट नेक्स्ट जे कॅन्डिडेट जे आसा हे भारतीय जनता पार्टीचे हाडून आमी जे आसा हे गोंयांत दाखयतले. सी काल हांवें एक स्टेटमेंट पयलो आमचो एक्स मंत्री डेप्युटी मुख्यमंत्री जो आसा डेप्युटी चीफ मिनिस्टर तेणें व्हडलो स्टेटमेंट दिलो की कोण हांगाचो जो इन्चार्ज आसा गोद्रा काण बीण म्हणपणान भरपूर सगळे सांगले तेणें म्हाका ताका एकूच सांगूं दिसता की तूं आमकां दूद पिते भुरगे समजूं नाका आनी तुवें सांगलें की दोन बोकडां जीं आसा हे मायनॉरिटीन आयज दोनूच बोकडां आसा म्हूण हांव ताका सांगूं सोदतां की दोन बोकडां म्हणटाले न्हू तो दीस गेले आयज मायनॉरिटीचें एक वादळ जें आसा हें भारतीय जनता पार्टीन जॉयन जातलें आनी ताका सांगूं सोदतां हांव की तूं जें आमकां सांगता पळय हें तुवें 2.5 वर्सां पयलीं चिंतपाक जाय आसलें जेन्ना तूं भारतीय जनता पार्टीन रावन तुवें सेक्युलर म्हणून जेन्ना वोट मारून तूं आयज सत्तेर येयल्लो ताका तेंय सांगूं सोदता हांव की बेगीनूच जें आसा नॅक्स्ट इलेक्शन जावपाचें आसा आनी फातोडा मतदार संघान जो आसा भारतीय जनता पार्टीचो कॅन्डिडेट जो आसा बहुसंख्येन मतांनी जो आसा हो निवडून येतलो म्हणून आमचें सांगप वेरी सिंपल आसा की जे भुरगे ते खंयचेय पक्षाचे जावं जे भुरगे प्रमाणीकपणान त्या पक्षान काम करता त्या भुरग्यांक जी आसा टिकेट जी म्हणटा ती पक्षान दिवपाची गरज आसा आनी तें कार्य जें आसा म्हाका दिसपाक लागलें की आमची जे सिनियर नेता आसा म्हाजो ब्लेम डायरेक्ट सिनियर नेत्यांचेर आसा आमचो जो सिनियर नेता आसा हे खंय पळोवन जे आसा टिकेटीची दलाली जी आसा हे घरा कडेन वचून पयलींच करपाक लागलो आनी जेन्ना तूं टिकेटीची दलाली पयलींच करता जे मनीस काँग्रेसीन नाच ज्या मनशांनी केन्ना काँग्रेस पार्टी म्हणटा ती जे आसा ते पावणी सोडूना तेंचे घरा कडेन वचून बसून तेंकां समज टिकेट पयलींच फायनलायज करता. सो म्हाका दिसता की हे खंय तरी भुरग्यांचेर इनजस्टीस जावपाक लागला आनी आमकां दिसपाक लागलें की बाबा आमचो जो हा फक्त जे मायनॉरिटीचो जो हे दुरुपयोग करता आनी ताका लागून म्हाका पर्सनली म्हाका दिसलें की हांवें हे पक्षान जे आसा आनी मुखार काम करचें न्हू आनी भारतीय जनता पार्टी जे भारतीय जनता पार्टीन आयज आमचे जे 10 आमदार हे 10 आमदार सोडा हेज्या पयलीं 2 रिजायन जावन गेले भोव बारीक समाजाचे लोक तेय आयज वचून थंय हॅप्पी आसा तेज्या पयलीं आमचे जे दुसरे समाजाचे आमचे गेले तेय जावन थंय हॅप्पी आसा जिखून येयले गेले म्हणून जायना खंय तरी भारतीय जनता पार्टी काँग्रेसीच्यान रिजायन जावन भारतीय जनता पार्टीचे सिटाचेर जिखून येवप हे दाखोवन दिता की गोंयची जी जनता आसा ती आयज पसून भारतीय जनता पार्टीच्या वांगडा आसा हो इम्पॉर्टंट प्रश्न आसा.